नमस्कार मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आजचा आपला विषय आहे आहारातून डायबिटीजवर नियंत्रण आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत माधोबागचे मेडिकल ऑपरेशन हेड आणि तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण घाडीगावकर स्वागत आहे सर नमस्कार माधोबा गेली सतरा वर्षांहून अधिक काळ त्यांच्या पंचसूत्रीवर आधारित असलेल्या आहार विहार विचार योग पंचकर्म आणि सेल्फ मॉनिटरिंगच्या मदतीने डायबिटीसच्या रुग्णांवर यशस्वी उपचार करते ज्यामध्ये रुग्णांचा योग्य आहार यावर त्यांनी विशेष लक्ष दिलेला आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांनी प्रमेह डायट बॉक्सची निर्मिती केली आहे ज्याच्या उपयोगाने आजपर्यंत चाळीस हजारांहून अधिक डायबिटीस रुग्णांना त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रणात आणायला मदत मिळालेली आहे तुम्ही सुद्धा हे करू शकता आहाराच्या माध्यमातून डायबिटीस गोळ्या इन्सुलिन इंजेक्शन यावर मात करून रक्तातील साखर नियंत्रणात आणू शकता आणि हे सगळं शक्य होऊ शकतं याविषयीच आज डॉक्टर प्रवीण घाडीगावकर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत चला विषयाला सुरुवात करूया डॉक्टर सगळ्यात सुरुवातीला मला हा प्रमेह डाएट बॉक्सची जी तुम्ही निर्मिती केलेली आहे त्याबद्दल सांगा काय उद्देश होता या निर्मितीच्या मागे टाईप टू डायबिटीजला परतून लावत असताना तीन प्रमुख गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीरातल्या इन्सुलिनला अडथळा बनत असलेली चरबी म्हणजे शरीरात डिपॉझिट झालेलं फॅट आपल्याला शरीरातून काढून टाकणं खूप गरजेचं आहे दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे डायबेटीजने जे शरीरात डॅमेज केलं के आहे जे कॉम्प्लिकेशन्स निर्माण केलेले आहेत डायबेटीज शरीराला जो पोखरत चाललेला आहे त्याच्यातून शरीराला वाचवणं त्याच्यातून शरीराला बाहेर काढणं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे डायबेटीजची चालू असलेली गोळ्या औषधं इन्सुलिनचे इंजेक्शन्स हे बंद करून रक्तातली साखर नियंत्रणात ठेवणं या तीन प्रमुख गोष्टी जर शरीरात आपण घडून आणू शकलो तर निश्चितपणे मधुमेहाला आप मात केलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि हाच उद्देश पुढे घेऊन जाण्यासाठी माधवबागने प्रमेह डाएट किट विकसित केलं बऱ्याचदा आपण डाएट ज्यावेळी प्रिस्क्राईब करतो आणि फक्त डाएट कसा घ्यायचा याच्या सूचना ज्यावेळी पेशंटला लिहून देतो त्यावेळी पेशंटचा बराचसा वेळ ते डायट फॉलो कसं करायचं या विचारातच जात असतो जे वेगवेगळे पदार्थ आम्ही सांगितलेले असतात ज्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात या बाजारातून घेऊन येणं आणि त्या योग्य प्रमाणात घेणं एक प्रकारचं चॅलेंज रूप रुग्णाला बनलेलं असतं आणि हे चॅलेंज कमी करण्यासाठी रुग्णाला पूर्णपणे फोकस त्याच्या आजारातून बाहेर पडण्यावर देता यावा याच्यासाठीच माधव बागणे प्रमेह डायट किटची विकसित विकसित केलेला आहे हा प्रमेय डाएट किट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे महिन्याभराचं सकाळपासून रात्रीपर्यंत जे काही आपल्याला अन्न घ्यायचं आहे जे काय आहार घ्यायचा आहे तो आहार आम्ही पॅक स्वरूपात रुग्णाला द्यायचा प्रयत्न करतो आणि ते जर रुग्णाने शंभर टक्के फॉलो केलं तर निश्चितपणे रक्तातली साखर तर नियंत्रणात येतेच पण गोळ्या औषधां औषधं पूर्णपणे त्या रुग्णाला बंद करता येतात आणि पुढे गोड खाल्लं तरी रक्तातली साखर वाढत नाही या स्टेज पर्यंत मधुमेहाला शरीरातून बाहेर काढून टाकणं टाकता येणं शक्य होतं अगदीच डॉक्टर आणि प्रेक्षकांना डायबिटीस रुग्णांच्या आयुष्यात तर आहाराचं बरंच महत्व आहे आणि भविष्यात आहारच अनेक आजार बरे करणारं औषध बनणार आहे असं वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील बोललं जात आहे आणि याच अनुषंगाने माधोबाग गेली सतरा वर्ष प्रमेह डायट बॉक्सच्या मदतीने डायबिटीसच्या रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करतात लाखो रुग्णांनी माधोबागच्या आहार पद्धतीचा वापर करून आपल्या डायबिटीसवर नियंत्रण देखील मिळवलेलं आहे हा प्रमेह डायट बॉक्स तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी तुमची कशी मदत करणार आहे हेच आपण आता जाणून घेत आहोत त्यासाठी तुम्हाला फक्त आता मिस्ड कॉल द्यायचा आहे आणि जे कोण आता मिस कॉल देतील त्यांना डॉक्टरांचा सल्ला ईसीजी आणि बीपी यांसारख्या काही आरोग्य चाचण्या सहाशे पन्नास एवढे मिळणार आहेत फक्त दोनशे नव्याण्णव रुपयांमध्ये तर आत्ताचे संधीचा लाभ घ्या आणि मिस कॉल द्या नंबर आहे झिरो टू टू फोर एट नाईन थ्री टू थ्री टू थ्री या क्रमांकावर तर सर हा डाएट बॉक्स आहे याचे नेमके काय काय फायदे आहेत मध्ये सांगा जसं म्हटलं की डायट बॉक्स स्पेसिफिकली रुग्णांना त्यांच्या मधुमेहावरती डायबेटीज वरती मात करता येण्यासाठी या डायट बॉक्सची निर्मिती केलेली आहे एखादा रुग्ण हा डायट सुरू करतो त्यावेळी अगदी पहिल्याच दिवसापासून त्याच्या रक्तातली साखर आपल्याला नियंत्रणात येताना दिसून यायला लागते शरीरातली चरबी कमी व्हायला लागते इन्सुलिन व्यवस्थित काम करायला लागतं आणि परिणामस्वरूप असं दिसून आलेलं आहे शंभर टक्के त्यांची एच बी एन सी लेवल्स ही चांगल्या पद्धतीने कमी करून घेऊ शकतात त्यांच्या एच बी एन सी लेवलमध्ये सुधारणा आपल्याला झालेली दिसून येते नव्वद टक्केपेक्षा जास्त लोकांच्या शुगर लेवल्स कमी झालेल्या ले आहेत त्यांचं वजन कमी झालेलं आहे आणि त्यांच्या गोळ्या औषधं सुद्धा कमी होताना आपल्याला दिसून येतात आणि पुढे जाऊन या डायट किटच्या मदतीने आम्ही असं बघितलंय सत्तर टक्क्यापेक्षा जास्त लोकांनी त्यांच्या सगळ्याच्या सगळ्या ॲलोपॅथीच्या औषध्या औषधं इन्सुलिनचे इंजेक्शन पूर्णपणे बंद करून घेतलेले आहेत आणि आता ते हेल्दी लाईफ आहेत गोड खाल्लं तरी रक्तातली साखर वाढत नाही आहे या स्टेजपर्यंत ते पोचलेले आहेत एकंदरीत काय हे डाएट किट अशा पद्धतीने रिसर्च बेस्ड वेगवेगळ्या संशोधनांचा आधार घेऊन बनवलेला आहे माधवबागच्या मागच्या सत सतरा वर्षाचं सगळं सायन्स आम्ही या डाएट किटच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे हे डाएट किट जर शंभर टक्के तुम्ही सुद्धा फॉलो केलं तर तुम्ही सुद्धा तुमच्या मधुमेहावरती यशस्वीपणे मात करू शकता बरोबर तर प्रेक्षकांना डायबिटीज हा शरीराला आतून वाळवीसारखा पोखणारा आधार आहे ज्यामुळे अनेक कॉम्प्लिकेशन्सना सामोरं जावं लागतं पण माधोबागच्या प्रमेह डायट बॉक्सच्या मदतीने यावर नियंत्रण मिळवणं आता शक्य आहे तुमच्या बाबतीत हा डायट बॉक्स कसा उपयोगी ठरणार आहे हे नक्की जाणून घ्या त्यासाठी माधोबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आणि आत्ताच जे मिस्ड कॉल देतील त्यांना डॉक्टरांचा सल्ला आणि ई सी जी आणि बी पी काही आरोग्य चाचण्या ज्या सहाशे पन्नासच्या आहेत त्या तुम्हाला दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये मिळणार आहे तर या संधीचा लाभ घ्या आणि आत्ताच मिस्ड कॉल द्या तर सर आता सगळ्यात महत्वाचं मला थोडं इन डिटेल मध्ये असं विचारायला आवडेल की आपण सकाळी उठलो की ब्रेकफास्ट करतो बरोबर बर। तर याने ही रिक्वायरमेंट कशी पूर्ण होईल नक्कीच ब्रेकफास्ट जो एखादा डायबिटीजचा व्यक्ती करत असतो त्या ब्रेकफास्टचे मुख्य घटक असतात पोहा उपमा पोळी भाजी अशा पद्धतीचा डाएट असतो जो कार्बोहायड्रेट रिच आणि शरीरात इन्फ्लमेशन निर्माण करेल शरीरातली चरबी अजून वाढवेल जेणेकरून इन्सुलिनला त्याचं काम कर करण्यामध्ये अजून अडचणी वाढतील अशा पद्धतीचा डाएट असतो आणि हा डाएट पुढे जाऊन डायबेटीजला खतपाणी घालून आजार अजून बळावण्यासाठी प्रयत्न करत असतो तर इथे कुठेतरी आपल्याला ब्रेकफास्टपासून आपल्या रोजच्या डाएटची सुरुवात होत असते आणि हीच गरज ओळखून माधवबागने डाएट मध्ये सकाळी जी सुरुवात होते चहापासून तो चहा आपण ग्रीन टीच्या माध्यमातून आणि त्याच्यात काही अशी औषधं टाकलेली आहेत जी डायबेटीज रुग्णांमध्ये सततची तहान लागणं तळपायाची आग होणं अशा पद्धतीची लक्षणं नियंत्रणात आणू शकतील अशा पद्धतीच्या औषधांनी युक्त चहापासून त्या व्यक्तीच्या दिवसाची सुरुवात होते त्याच्यानंतर आवळा पावडर आपण दिलेली आहे ही आवळा पावडर त्याने रोज घ्यायची आहे कारण आयुर्वेदामध्ये आवळा आणि हळद अशी दोन औषधं आहेत जी मधुमेहाला व्यवस्थितपणे मात करायला सक्षम आहेत इथं या दोन औषधांनी युक्त अशी पावडर घेऊन आपल्याला ब्रेकफास्टला सुरुवात करायची आहे या ब्रेकफास्टमध्ये वेगवेगळे असे सात ब्रेकफास्ट ऑप्शन आपण उपलब्ध करून दिलेले आहेत हा एक बॉक्स तुम्ही बघता हे एका दिवसाचं डायबेटीसच्या रुग्णाचं जेवण ज्याच्यामध्ये सकाळच्या सहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं मटेरियल आपण याच्यात प्रोव्हाइड केलेलं आहे आणि ब्रेकफास्टमध्ये थालीपीठ असेल उपमा असेल उत्तप्पा असेल घावण असेल स्प्राउट्स असतील अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला ब्रेकफास्ट घ्यायचा आहे कारण या ब्रेकफास्टमधून फक्त जेवण शरीरात जाणार नाही आहे तर या ब्रेकफास्टसोबत अशी काही आयुर्वेदिक औषधं टाकलेली आहेत जी शरीरात जाऊन डायबेटीजचं जे मूळ आहे या मुळावरती आघात करतील इन्सुलिन व्यवस्थित काम करायला लागेल आणि परिणामस्वरूप या डाएट किटने केलेला ब्रेकफास्टने तुमच्या रक्तातली साखर न वाढता आजार कसा मुळापासून संपवता येईल याच्यासाठी हे ये प्रयत्न करेल आणि आपल्याला दिसेल की कालांतराने हळूहळू हळूहळू गोळ्या कमी होत चाललेल्या आहेत आणि एकंदरीत डाएट किटच्या वापराने तुम्ही यशस्वीपणे मधुमेहाशी मात करू शकता अगदीच तर या प्रमेह डाएट बॉक्सच्या मदतीने ज्यांनी आपल्या शुगरवर नियंत्रण मिळवलेलं आहे गोळ्या आणि इन्सुलिन इंजेक्शन बंद करण्यात त्यांना यश आलेलं आहे अशा आनंदी व्यक्तीचं मनोगत आपण ऐकूया नमस्कार मी तृप्ती राऊत आहे आणि मी बोरेली ईस्टला राहते मला डायबिटीस आणि बी पी हे खूप अर्ली एजमध्ये चालू झाले होते वयाच्या जशा थर्टी थ्री एजमध्येच मला मा डायबिटीस दाखवलं आणि मी माधवबाग चे डॉक्टर म्हणजे डॉक्टर रोहित साने यांचा एक इंटरव्ह्यू पाहिला होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की आमच्याकडे असेही पेशंट येतात जे डायबिटिक असूनसुद्धा ते मुक्त झालेले आहेत त्या आजारापासून आणि माझ्या भावाने पण सांगितलं होतं की त्याचे कोणी कलिक होते त्यांनी माधवबागमध्ये ट्रीटमेंट घेतली आणि त्यांचं पण डाय डायबिटीज रिव्हर्स झालं आणि ते आता स्वीटदेखील खाऊ शकतात तर मी म्हटलं का नाही आपण पण ट्राय करूया दोन हजार वीस ला मी आली होती फेब्रुवारीमध्ये आणि एक महिन्यामध्येच मला खूप फरक पडला त्यांचे डाईट वगैरे करून वगैरे माझ्या सगळ्या गोळ्या एक महिन्यामध्येच बंद झाल्या आणि खूप आराम म्हणजे हलकं वाटायला लागलं वजन देखील कंट्रोलमध्ये आलं डायबिटीज कंट्रोलमध्ये आलं आणि रिव्हर्सही झालं डायबिटी आणि बीपी देखील माझं नॉर्मल आहे आता आणि आता माझ्या सगळ्या गोळ्या बंद झालेल्या आहेत आणि मला आता खूप कम्फर्टेबल वाटते आणि फिट वाटते म्हणून मी हीच डाईट कंटिन्यू पण करणं मला काही वाटत नाहीये त्याच्यामध्ये कंटिन्यू करेल सो आय थँकफुल टू माधवबाग टीम तर आताच यांचं मनोगत आपण ऐकलं पुन्हा एकदा मूळ विषयाला येऊया सर तुम्ही ब्रेकफास्ट विषयी सांगितलेलं आहे पण दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे तुम्ही कसं प्लॅन करता खरंय दुपारचं आणि रात्रीची जेवण हे आपल्या पूर्ण दिवसभराच्या आहारातला मेजर पार्ट असतो आणि जर आपली दुपारची थाळी किंवा दुपारची प्लेट जर डोळ्यासमोर आणली तर याच्यात सत सत्तर टक्के भाग हा कार्बोहायड्रेट्स म्हणजे पिष्टमय पदार्थांचा असतो तीन ते चार चार चपात्या किंवा पोळ्या असतात भात असतो आणि या अशा फॉर्ममध्ये घेतलेला आहार शरीरातला डायबिटीज वाढवण्यासाठी खतपाणी घालत असतो त्यामुळे इथे मेजर बदल आपल्याला दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात करायचे आहेत त्यामुळे या डाएट किटमध्ये आपण पोळी बनवण्यासाठीचं पीठ दिलेलं आहे ही पोळी आयुर्वेदात सांगितलेलं डायबेटीससाठीचं पथ्य म्हणजे जव याने बार्लीपासून बनवलेली आणि त्याच्यात दालचिनी आणि अशी वेगळी औषधं जी शरीरातली चरबी कमी करतील अशा फॉर्ममधली औषधं ॲड केलेली आहेत या आट्यापासून जर आपण रोटी बनवून अशा पद्धतीचं जर जेवण जेवलो तर निश्चितपणे हे जेवण शरीरात जाऊन शरीराचं तर पोषण करेल पण त्याचबरोबर डायबेटीजला मुळापासून जकडून टाकण्यासाठी मुळापासून काढून टाकण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे त्याचबरोबर या डाएट किटमध्ये आम्ही राईस म्हणजे भातसुद्धा ॲड केलेला आहे हा भात नॉर्मल भातापेक्षा वेगळा आहे जो तुम्ही व्हाईट राईस नॉर्मल राईस जो आहारात घेत असता याने शरीरात जास्त प्रमाणात साखर सोडली जाते पाठवली जाते कारण त्याचा ग्लायसेमिक्स इंडेक्स हा सत्तर ते ऐंशीच्या रेंजमध्ये आहे पण या डाएट किटमध्ये ॲड केलेला अर्जुन सिद्ध उकडा राईस जो आहे हा उकडा राईसचा ग्लायसेमिक्स इंडेक्स तीस ते चाळीस एवढ्या कमी प्रमाणात असल्यामुळे भात खाल्लं तरी रक्तातली साखर वाढणार नाही याची खबरदारी घेतलेली आहे म्हणजे एकंदरीत काय जे काय आपण दैनंदिन जीवनात जेवत असतो जे काय वेगवेगळे पदार्थ बनवून खात असतो तस तसेच पदार्थ तुम्हाला एन्जॉय करता येणार आहेत आणि या डाएट किटच्या मदतीने पॅरलली तुम्हाला तुमच्या आजारातून सुद्धा बाहेर पडायला मदत होणार आहे अगदी आणि प्रेक्षकांना संशोधन आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेला हा प्रमेह डायट बॉक्स माधवबागच्या प्रत्येक क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे माधोबागचे तीनशे पन्नासहून अधिक क्लिनिक्स आहेत दोन निवासी हॉस्पिटल्स आहेत संपूर्ण भारतभर एकूण अकरा राज्यांमधून रुग्णसेवेसाठी तत्पर आहेत तर तुमच्या घराजवळील माधवबागच्या क्लिनिकमध्ये जाऊन डायबिटीजवर मात करणाऱ्या पंचसूत्रीविषयी मार्गदर्शन घेऊ शकता फक्त नव्वद दिवसात आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात आणू शकता आत्ताच मिस कॉल देणाऱ्या आपल्या प्रेक्षकांना डॉक्टरांचा सल्ला ई सी जी आणि बी पी यांसारख्या काही आरोग्य चाचण्या ज्या सहाशे पन्नासच्या आहेत त्या तुम्हाला दोनशे मध्ये मिळणार आहेत तर आत्ताच फोन उचला आणि मिस्ड कॉल द्या डॉक्टर तुम्ही तर जनरली ब्रेकफास्ट विषयी जेवणाविषयी तर आपण बोललो पण मोस्टली डायबिटीज रुग्णांना खूप भूक लागते ती सकाळी अकरा ते पाचच्या बिटवीन मध्ये तर त्यावेळेला त्यांनी काय करायला पाहिजे काय खावं खरं आहे की रोजच्या रुटीन ब्रेकफास्ट लंच आणि डिनर हे सोडून दोन अशा प्रमुख वेळा आहेत जे म्हणजे सकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान आपल्याला प्रचंड प्रमाणात भूक भुकेच्या संवेदना जाणवतात त्याचबरोबर संध्याकाळी पाच ते सहा या वेळेत पण आपल्याला भूक लागलेली दिसते आणि बऱ्याचदा अशा वेळेला बाहेरचं खूप खाण्यात येतं बिस्किट असेल पाव असेल सँडविच असेल स्नॅक्स असतील वेगवेगळे हे आपल्याला खाण्यात येतात आणि हे अशा वेळेला खाल्लेले अनहेल्दी स्नॅक्सने आपण आपली हेल्थ ही डॅमेज करत असतो या डाएट किटमध्ये आपण या पर्टिक्युलर मिड मिलच्या वेळेला म्हणजे सकाळी अकरा वाजता आणि संध्याकाळी साधारण चार ते पाच वाजता या वेळेत खायच्या अशा गोष्टी ॲड केलेल्या आहेत जेणेकरून तुमच्या शरीरात असे डॅमेज करणारे हार्मफुल गोष्टी तुम्ही खाणार नाही त्या शरीरात जाणार नाहीत या मिड डाएटमध्ये आम्ही स्पेसिफिकली कोकम सरबत ॲड केलेलं आहे कोकम हे असं वनस्पती आहे जी तुमच्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांना झालेलं डॅमेज जे आहे त्यांची लवचिकता जी आहे ही पुनर्स्थापित करत असतं त्याचबरोबर वेगवेगळे सूप्स ऑप्शन जसं शेवगा आहे ज्याला मोरिंगा म्हटलं जातं त्याचं सूप पण आपण अवेलेबल करून दिलेलं आहे त्यामुळे हे डाएट दिसताना खूप छोटा बॉक्स दिसतोय ह्या बॉक्स एक दिवसाचं डाएट आहे त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडू शकतो एवढा कमी आहाराने माझ्या शरीराचं पोषण होऊ शकणार आहे का तर निश्चित होऊ शकणार आहे कारण शरीराला आवश्यक असणारे विटॅमिन मिनरल्स जे काही न्यूट्रिएंट्स लागतात ते आम्ही म्हणजे जे काही सूप दिलेलं आहे जे काही सरबत दिलेलं आहे या स्नॅक्सच्या माध्यमातून त्याची पूर्तता आम्ही केलेली आहे त्यामुळे ह्या संशोधनावर आधारित डाएट किट हजारो रुग्णांनी वापरलेला आहे हजारो रुग्णांना त्याचा फायदा दिसलेला आहे तो तुम्ही वापरू शकता आणि तुमच्या मधुमेहावरती यशस्वी मात करून घेऊ शकता अगदीच तर याच अनुषंगाने माधोबागमध्ये एम आय बी पल्स नावाचं ऍप देखील विकसित करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये व्यायाम आहार पाकृती संबंधित एक हजार व्हिडिओज आहेत तर नक्की याविषयी जाणून घ्या तसंच माधोबाग पंचसूत्री व प्रमेह डायट बॉक्सच्या मदतीने फक्त नव्वद दिवसात डायबिटीजवर कसे मात करू शकता हे नक्की जाणून घ्या त्यासाठी सर्व रिपोर्ट्स घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या आत्ताच जे मिस कॉल देतील त्यांना ईसी जी बी पी यांसारख्या काही आरोग्य चाचण्या ज्याची किंमत आहे सहाशे पन्नास रुपये त्या फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये मिळणार आहेत तर या संधीचा फायदा घ्या आत्ताच फोन उचला आणि मिस कॉल द्या तर डाएट बॉक्स बॉक्सविषयी आपण बरंच बोलू त्याचे फायदे जाणून घेतले पण आणखी एक असं विचारायचं आहे आपल्या प्रेक्षकांच्या मनात पण तो प्रश्न असेल की साधारण हे किती दिवस घ्यावं लागेल जेणेकरून रक्तातील साखर नियंत्रणात येईल कसं एक डाएट बॉक्स हा अठ्ठावीस दिवस तुम्हाला चालणार आहे त्याच्यामध्ये हे असे आपण सिंगल डेचे असे अठ्ठावीस बॉक्सेस आहेत ज्या व्यक्तीची एच बी सी म्हणजे तीन महिन्याची ॲव्हरेज शुगर लेवल जर साथ पेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना फक्त हे अठ्ठावीस दिवसाचं डाएट किटचं तुम्ही फॉलो केलं की तुम्ही तुमच्या मधुमेहावरती यशस्वीपणे मात करू शकणार आहात ज्या व्यक्तींचा एच बी एम सी सात ते नऊ रेंज या रेंजमध्ये आहे अशा व्यक्तींना हे डाएट जे आहे हे दोन महिन्यासाठी वापरायला लागणार आहे आणि त्याचबरोबर गरज पडली तर जशी माधवबागची पंचसूत्री ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधं आहेत पंचकर्म आहे योग्य व्यवस्थापन आहे व्यायाम करणं आहे या सगळ्या गोष्टीची सांगड घालून तुम्हाला माधवबागचे डॉक्टर देतील आणि माधवबागची पंचसूत्री फॉलो करत असताना दोन महिने जेव्हा तुम्ही हा डाएट किट फॉलो कराल तेव्हा नक्कीच तुम्ही तुमच्या मधुमेहावरती मात केलेली असेल आणि ज्या व्यक्ती व्यक्तींचं एच बी ए सी नऊ टक्क्यापेक्षा जास्त आहे म्हणजेच डायबेटीस शरीरात एवढा प्रचंड प्रमाणात पसरत चाललेला आहे आणि त्याला आटोक्यात आणण्यासाठी तुम्हाला हे डाएट किट नव्वद दिवस म्हणजे तीन महिने फॉलो करणं गरजेचं आहे आणि तुम्ही ज्यावेळी असं कराल त्यावेळी निश्चितपणे तुमच्या शरीरातून डायबेटीस पूर्णपणे बाहेर काढून टाकणार आहात अगदी तर फक्त नव्वद दिवसात डायबिटीजवर मात केलेल्या आणखी एका व्यक्तीचं मनोगत आपण ऐकूया माझे नाव मिलिन गोसावी वय चोपन्न आहे साधारणत वीस वर्षापासून मला शुगरचा त्रास होता नंतर पीचाही त्रास वाढला हो त्याचे त्याचे परिणाम म्हणजे मला ग्लोकोमा झाला नजर कमी झाली तसेच चिडचिड वगैरे त्रास चालू झाला ॲलोपॅथिक गोळ्या वगैरे चालू होत्या नेहमी ॲडमिट होणं वगैरे हे प्रकार होता त्यानंतर एक दिवस रविवारी मी टी व्हीवर प्रोग्राम पाहिला व त्या नंबरवर मिस कॉल देऊन ताबडतोब माधवबाग जॉईन केलं आणि तेथून आता चार महिन्यांनी माझं वजन एक्क्याऐंशी किलोपासून चौसष्ट किलो कपर्यंत पर्यंत आलं आणि डि डायबेटिक्स पूर्ण रिव्हर्स होऊन मी आता काही खाऊ शकतो आणि मला एकदम चांगलं फील होते इतकं व्यवस्थित आणि एवढं वज हलकं वाटते व्यवस्थित बरंच वाटते माझी शुगर लेवल पूर्वी चारशे होती ती औषधं वगैरे चालू केल्यापासून पंचकर्म चालू केल्यापासून आता साधारणतः नव्वद ते एकशे दहापर्यंत असते आणि मला अतिशय चांगलं फील होते पूर्वी मी कामाचा कंटाळा वगैरे त्रास कर चिडचिड होती माझी ती व्यव सर्व बंद झाली माझ्या स्टाफने सर्वांनी अतिशय सहकार्य करून खेळीमिळीने तब्येत माझी व्यवस्थित करायला आणि सगळं सर्व करण्यासाठी जी मला मदत केली त्याबद्दल धन्यवाद आता ज्यांचं मनोगत आपण ऐकलं पुन्हा एकदा एक मूळ विषयाकडे येऊया तर आता आपल्या प्रेक्षकांमध्ये ज्यांना कोणाला हे डायट बॉक्स घ्यायचं असेल त्यांनी काय करायला हवं कसं आहे हे डायट बॉक्स सुरू करत असताना प्रत्येक डायबिटीसच्या रुग्णाला त्यांच्या शरीरातला डायबिटीस किती गंभीर स्वरूपाचा आहे त्याची स्टेज काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मा जवळपासच्या माधोबागच्या क्लिनिक डॉक्टरांना जर जाऊन तुम्ही भेटलात तुमचे रिपोर्ट तुमचे गोळ्या औषधं दाखवलं दाखवलीत तर ते डॉक्टर तुम्हाला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करू शकणार आहेत आणि तुम्हाला हा डाएट किट तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवस किती दिवस फॉलो करायला लागणार आहे याचा रोडमॅप ते तुम्हाला बनवून देतील जेणेकरून माधवबागच्या मदतीने तुम्ही तुमच्या मधुमेहावरती यशस्वीपणे मात करू शकणार आहात अगदीच तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद धन्यवाद तर तुमचं डायबिटीज कोणत्या स्टेजला आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे त्यानुसार तुम्हाला किती प्रमेह डायट बॉक्सची आवश्यकता लागणार आहे हे सर्व ठरेल त्यासाठी सर्व रिपोर्ट्स घेऊन माधवकच्या तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या फक्त नव्वद दिवसात पंचसूत्री आणि प्रमेह डायट बॉक्सच्या मदतीने तुमचं डायबिटीस नियंत्रणात आणण्यासाठी कशी मदत होणार आहे हे जाणून घ्या त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतो त्यावर फक्त एक मिस्ड कॉल द्या कार्यक्रमात आता वेळ झाले इथेच थांबण्याची नमस्कार आई भवानीचा गजर म्हणजे